गाव पातळीवर पोलिसांना मदत करणाऱ्या पोलीस पाटलांना लवकरच स्मार्टफोन देण्यात येणार असून महाराष्ट्रात पहिल्यांदाच त्यांना ओळखपत्र देखील देण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक अनंत रोकडे यांनी दिली. अधीक्षकांच्या घोषणेनंतर पोलीस पाटलांनी या निर्णयाचे स्वागत केले. नुकत्याच झालेल्या पोलीस पाटलांच्या मेळाव्यात पोलीस पाटलांनी स्मार्टफोन देण्यासंदर्भात मागणी केली होती. सरकार देखील या संदर्भात अनुकूल असल्यामुळे पोलीस पाटलांच्या हातात लवकरच स्मार्टफोन येतील असा विश्वास रोकडे यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात एकूण 1400 पोलीस पाटील असून 70% पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित 30% जातीनिहाय आरक्षण असल्यामुळे लवकरच रोस्टरनुसार भरण्यात येणार असल्याचे रोकडे म्हणाले. जिल्हा नियोजन विकास समितीकडून मिळालेल्या 30 लाखांच्या निधीतून खापरखेडा तसेच मौदा येथील महत्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व 22 पोलीस ठाण्यात CCTV लागल्यामुळे 100% पोलीस ठाणे CCTV सर्व्हेलन्स खाली आले असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात ग्रामीण पोलीस हायटेक तसेच स्मार्ट तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार असल्याचे रोकडेंनी स्पष्ट केले आहे. माहिती तंत्रज्ञान अद्यान्वय मोबाईल फेसबुक इंटरनेटच्या वापराद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांचा तांत्रिकदृष्ट्या तपास करून आरोपी निष्पन्न करण्याच्या उद्देशाने अद्ययावत सायबर लॅब तयार करण्यात येत असून येत्या 15 ऑगस्टला या लॅबचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचेही रोकडे यांनी स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागात अपघाताचे प्रमाण जास्त आहे. अपघातानंतर जनता रस्त्यावर येते, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम दररोज राबविण्यात येणार असल्याचेही रोकडे यांनी माहिती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, NBC न्यूज, नागपूर.